पालघर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। कोरोनाची लस पालघरमध्ये आज उशिरा दाखल झाली असून येत्या 16 जानेवारीला आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आशा वर्कर्स यांना दिली जाणार आहे। पालघर जिल्ह्यातील 16,000 आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यासाठी 19,500 डोस प्राप्त झाले असून यासाठी पालघर जिल्ह्यातील 6 ठिकाणी ही लस दिली जाणार आहे। यामध्ये पालघर ग्रामीण भागातील 3 उपजिल्हा रुग्णालय, 2 ग्रामीण रुग्णालय आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 1 अशा 6 ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे। बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती कोविडची लस पालघर जिल्ह्यामध्ये आजच आम्ही घेऊन आलो आहे। आमची सर्व टीम ही लस आणण्यासाठी उपसंचालक कार्यालयात गेलो होतो। सध्या पहिल्या फेरीमध्ये आपल्याला जे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, आमची जी स्टाफ, आशा, अंगणवाडी वर्कर यांची जी ॲपमध्ये आम्ही नोंदणी केली होती आणि खाजगी व्यवसायिक या सर्वांसाठी लागणारी 19,500 डोसेस आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। ती लस आम्ही घेऊन आलो आहे। ही लस 2 ते 8 डिग्रीमध्ये तिचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं। जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी 16 तारखेला ही लस देण्यात येणार आहे। प्रत्येक बूथवरती 100 लाभार्थी यांना ही पहिल्या दिवशी लस देण्यात येईल। बाकीचं सर्व नियोजन आमचं झालेलं आहे। लस शेवटच्या टप्प्यापर्यंत गोलचंदमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा प्लॅन आहे। तिथे लसीला जी 100 आमची बेनिफिशियरी बनवायचे त्याचं नियोजन आहे आणि लस टोचणारी जी आहे तर त्यांचंही प्लॅन केलं आहे। तर 16 तारखेला सेंटरवरनं जे उद्घाटन होईल त्यानंतर ही मोहीम जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे। सर, आपण बोललात की ही लस 6 ठिकाणी देण्यात येणार आहे, ती कोणकोणती ठिकाणं असतील? 3 उपजिल्हा रुग्णालय आहेत आपले, जव्हार, डहाणू आणि कासा, आणि 2 ग्रामीण रुग्णालय आहेत, वाडा, पालघर आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये वरुण इंडस्ट्रीज म्हणून त्यांची जी आयडेंटिफाय केलेली इन्स्टिट्यूट आहे।